फुलंब्री तालुक्यात 49 ग्रामपंचायतींमध्ये शांततेत मतदान झालं. सरासरी 85% मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलं. निवडणूक असलेल्या गावातील उमेदवार यावेळी मतदान मिळवण्यासाठी आटापिटा करत असल्याचं पाहायला मिळालं. गावातील कारभार आज जो तरुण वर्ग आहे, गावातील जो उंडा तरुण वर्ग आहे त्याच्या हातात जातोय किंवा याच माध्यमातून आणखी उद्या हो घातलेल्या इतर पंचायत राज कमिटीच्या निवडणुकाही यांच्या माध्यमातूनच होतील. आणि आताच पुन्हा एक लक्षात आले की 31 मार्चच्या अगोदर सहकारच्या सुद्धा निवडणुका होत आहेत. तर ही एक उत्सव म्हणून खेड्यामध्ये साजरा केला जातो आणि लोकशाही जी स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातील लोकशाही खऱ्या अर्थानं आज उदयास येते.